आता पाहूयात नोकियाने त्याच्या बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च केलेल्या C20+ या नव्या कोऱ्या स्मार्टफोन बाबत। मित्रांनो, मोबाईल मार्केटमध्ये ज्या प्रीमियम सेगमेंट असेल किंवा मिड प्रीमियम सेगमेंट असेल यातले फोन ज्या लॉन्च होतात त्याकडे आपलं सर्वांचं लक्ष असतं, मात्र त्याचवेळी बजेट सिरीजमध्ये सुद्धा अनेक मोबाईल लॉन्च होत असतात। अशाच प्रकारे नोकियाने C20+ हा नवा कोरा बजेट स्मार्टफोन लॉन्च केला आहे। तो फोन कसा आहे त्याचं अनबॉक्सिंग आपण बघणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजच्या अनबॉक्सिंगला। चला तर आपण नोकिया C20+ अनबॉक्सिंग करूया। बॉक्समध्ये काय काय दिलं आहे ते बघूयात। ओपन करताच आपल्याला एक मोबाईल दिसतोय। मोबाईल कसा आहे, त्याचे फीचर्स काय असे आपण बघणार आहोत। पण सुरुवातीला बॉक्समध्ये काय काय दिलं आहे ते बघूयात। सुरुवातीलाच आपल्याला इथे एक सिम इजेक्टर दिसतोय, सोबतच डॉक्युमेंटेशन आहे या फोनचे आणि एक सिलिकॉन बॅक कवर दिसतंय। एक USB चार्जर आहे, सोबतच एक चार ॲडॅप्टर आहे। जवळपास हे 16 वॉटचं चार्जर आहे। तर मित्रांनो, आपण हा फोन कसा आहे ते बघूयात। जवळपास 6.5 इंच डिस्प्ले असलेला हा फोन आहे। 1600x700 याचा डिस्प्ले दिसतो आहे। सोबतच कॅमेराच्या आपल्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला एक टॉप नॉच डिस्प्ले दिलेला आहे। फोनच्या लेफ्ट हँड साईडला व्हॉल्यूम कीज आहे, लॉक बटन आहे। खालच्या बाजूला इथे तुम्हाला एक चार्जरचा पोर्ट दिसतो, एक माईक दिसतो आहे आणि लेफ्ट साईडला इथे आपल्याला सिम इजेक्टरचं सिम टूल दिलेलं आहे। आणि फोन हा लाईट वेट तर आहेच, पण बॅक साईडला पण याचा कॅमेरा बघितला तर ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे। सोबतच एक व्हॉल्यूम माईकसुद्धा दिलेला आहे आणि एक फ्लॅश लाईट दिला आहे। हा बजेट स्मार्टफोन सिरीज असल्यामुळे फोनमध्ये तुम्हाला काय काय वेगळे फीचर्स आहे इतर फोनच्या तुलनेत ते आपल्याला बघायचेच आहे। नोकिया C20+ हा फोन 2 मेमरी व्हेरियंटमध्ये अवेलेबल झालेला आहे। 2 GB आणि 32 GB आणि 3 GB आणि 32 GB मेमरी स्लॉट असलेल्या 2 ऑप्शन्स आपल्याला मिळतात। कॅमेरा सेटअपबद्दल जर बोललं तर इथे आपल्याला ड्युअल कॅमेरा सेटअप दिसतोय। ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे आणि 2 मेगापिक्सलचा डीप सेन्सर कॅमेरा आहे। बजेटच्या सिरीज म्हणजे बजेटच्या तुलनेत जर हा फोन बघितला तर याचा कॅमेरा क्वालिटी उत्तम आहे। तर आपण जर याचे फोटोज बघितले, आता हा फ्रंट कॅमेराने काढलेला फोटो आहे 8 मेगापिक्सलचा, तरी पण कितीही झूम केलं तर पिक्सल याचे फाटत नसल्याचे दिसतात। म्हणजे प्राईस रेंजच्या तुलनेत याचा कॅमेरा क्वालिटी चांगली असा दिसते। फ्रंट कॅमेरा हा 5 मेगापिक्सलचा आहे। फ्रंट कॅमेराचा फोटो बघितला तर त्याचे पण आपल्याला रिझोल्यूशन बऱ्यापैकी चांगलं दिसतंय। या फोनचा प्रोसेसरबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये कधी कॉलकॉम किंवा मीडियाटेक असं कुठलाही प्रोसेसर वापरलेला नाही। यामध्ये नव्यानंच आलेला युनिसॉक ऑक्टाकोर प्रोसेसरचा वापर झाला आहे, त्यामुळे हा नवा प्रोसेसरचा परफॉर्मन्स कसा आहे त्याबद्दल अद्याप आपल्याला काही सांगता येणार, पण फोन हँडल करताना फारसा प्रॉब्लेम जात नसल्याचं आपल्याला दिसतंय। या फोनचं ड्रॉबॅक म्हणजे या फोनला केवळ 16 वॉटचं चार्जर देण्यात आलं आहे। एवढी मोठी बॅटरी जर आता 5000 mAh बॅटरी दिली त्यामुळे 16 वॉटच्या चार्जरने फोन चार्ज व्हायला बराच वेळ लागणार आहे। बाकी जर इतर फीचर्स बघितले तर हा फोन एक बजेट सिरीजमधला चांगला फोन अवेलेबल झालेला आपल्याला बघायला मिळतो। जसं मी तुम्हाला सुरुवातीने म्हटलं की हा फोन 2 व्हेरियंटमध्ये अवेलेबल झाला आहे, 2 GB आणि 32 GB तसेच 3 GB आणि 32 GB। त्यामुळे याचे प्राईस रेंजसुद्धा 2 प्रकार आहेत। 2 GB आणि 32 GB असलेला मेमरी व्हेरियंटचा हा फोन तुम्हाला 8000 रुपयाला मिळतो आहे, तर 3 GB आणि 32 GBचा फोन हा 9000 रुपयाला मिळतो आहे। पण हा फोन जर तुम्ही जिओसोबत परचेस केला तर तुम्हाला 1000 रुपयाचा कॅशबॅक या ठिकाणी मिळतो आहे। पण एक प्रॉब्लेम असा आहे की जिओसोबत जर तुम्ही फोन विकत घेतला तर त्यामध्ये इंटरनेट म्हणजे ड्युअल सिम असल्यामुळे एक सिम तुमचं जिओचं असणारच आहे, पण दुसरं सिम जेव्हा यूज कराल आणि जिओची ऑफर घ्याल तर त्यात फक्त तुमचं जिओचं इंटरनेट चालणार आहे, दुसऱ्या सिमचं इंटरनेट चालणार नाही आहे। त्यामुळे ओव्हरऑल जर बघितलं तर हा फोन एक चांगला बजेट सिरीजमधला चांगला ऑप्शन आणि नोकियाची विश्वासार्हता आहे याचं खास वैशिष्ट्य म्हणा।